हरिओम, माझे नाव महेंद्रसिंह दुसाने, भुसावळ उपासना केंद्र। माझा असा ठाम निर्णय होता की वयाच्या 30व्या 40व्या वर्षाच्या होईपर्यंत कुठल्याही गुरुमार्गी जायचं नाही असा माझा ठाम निर्णय होता। परंतु बापूंनी मला 30व्या वर्षी आपल्या सान्निध्यात 2006 पासून करून घेतलं। हाच माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे। तसेच मी क्षेत्रीय रेल प्रशिक्षण संस्थान भुसावळ येथे कार्यालय अधीक्षक या पदावर कार्यरत आहे आणि रेल्वेमध्ये राजभाषा विभाग म्हणून सुद्धा एक विभाग कार्य करत असतो जो की हिंदीचा प्रचार प्रसार करत असतो आणि हिंदीमध्ये कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो आणि हिंदीमध्ये जो उत्कृष्ट कार्य करतो त्यांना पुरस्कार देऊन अजून प्रोत्साहित करत असतात। हिंदीमध्ये कार्य करणाऱ्यांसाठी कोणी वरचे अधिकारी दखल घेत असतात हे मला यावेळी कळालं की जसं मला 10 फेब्रुवारी 2023 रोजी कळवण्यात आलं की तुम्हाला 14 फेब्रुवारी 2023 मुंबईला GM सरांच्या हस्ते रेल्वे बोर्डाचा पुरस्कार घ्यायला जायचं आहे। मी अतिशय खुश झालो। रेल्वे बोर्डाचा पुरस्कार वरून GM सरांच्या हस्ते म्हटल्यावर कोणीही खुश होणार तसा मी खुश झालो। परंतु मनात एक निराशा होती आणि ती मी बापूंना मनातल्या मनात बोलून दाखवली। कारण की 14 फेब्रुवारी रोजी मंगळवार होता। मी बापूंना म्हटलं, काय बापू, मंगळवारच्या ऐवजी गुरुवार असता तर हरिगुरुग्रामला पण जाता आलं असतं, तुझ्या दर्शनाचा लाभ घेता आला असता, कोरोनानंतर 3 वर्षानंतर तुझं दर्शन झालं असतं। परंतु परत विचार केला आणि मनाला स्वतःला समजून घेतलं की नाही, हरिगुरुग्रामला तर आपण गुरुक्षेत्रमला तरी जाऊ असो। परंतु 13 तारखेला मला परत एक मुंबईहून फोन आला, राजभाषा विभाग मुंबईहून, आणि पत्रसुद्धा आलं ऑफिसला की तुमचा जो 14 फेब्रुवारीचा प्रोग्राम होता तो रद्द करण्यात आला आणि पुढील तारीख तुम्हाला नंतर कळवण्यात येईल। मी अतिशय खुश झालो। प्रोग्राम रद्द झाला तरी खुश झालो आणि मी माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याला म्हटलं की आता येणारी जी तारीख असेल ती गुरुवारचीच असेल। कारण की माझा ठाम निश्चय होता, निर्णय होता आणि विश्वास होता की ही जी तारीख रद्द झालेली आहे ही माझ्या सद्गुरूंनीच केलेली आहे। आणि काय आश्चर्य, परत 17 तारखेला मला एक फोन आला आणि ऑफिसमधून पत्र मिळालं की तुम्हाला 23 फेब्रुवारीला मुंबईला GM सरांच्या हस्ते पुरस्कार घ्यायला जायचं आहे। मी इतका खुश झालो कारण की 23 तारखेला गुरुवार होता। मी गुरुवारी तिथं पोहोचलो, 1 वाजेपर्यंत पुरस्काराचा प्रोग्राम आटोपला, 1 वाजेनंतर जेवण वगैरे करून मी श्री गुरुक्षेत्रमला गेलो। गुरुक्षेत्रमला पूर्ण चंडिकाकुलाचं भरभरून दर्शन घेतलं, मोठ्याईची ओटी भरली, दत्तबाप्पाला उपरणं अर्पण केलं, त्रिविक्रमावर जल अर्पण केलं आणि तिथून मी परत संध्याकाळी हरिगुरुग्रामला गेलो। हरिगुरुग्रामला लवकर पोहोचल्यामुळे मला अतिशय स्टेजच्या समोरच जवळच बसायला मिळालं आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या दिवशी सद्गुरू बापू, आई, दादा तिघांचंही असं भरभरून दर्शन झालं। तिघांचं दर्शन इतकं भरभरून झालं आणि त्याच्यानंतर सिद्ध वालुकेश्वर पिंडीचं दर्शन, त्याच्यावर बेलपत्र अर्पण करण्याची संधी, म्हणजे माझा जो आनंद होता हा गगनात मावेना असा झाला। माझी जी मनातली इच्छा होती ती बापूंनी अगदी पूर्ण केली। म्हणून हा आमचा बापूराया मनातल्या जाणणारा, प्रत्येकाच्या मनातल्या जाणणारा मनकवडा आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ, नाथ सव्वित, नाथ सव्वित, नाथ सव्वित।